नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवीमधील कोपरके नेते गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी। काल सदावर्तेंच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली, तर आज कोपरके येथे डीमार्ट चौकात आक्षेपार्थ बॅनरबाजी करण्यात आली। नवीमे कोपरके नेते मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रसाद घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली राजू मांढरे, योगेश चोरट, करण पाटील, आदिनाथ पवार यांच्या वतीने मराठा आरक्षणाला विरोध करत भुकणाऱ्या भटक्या कुत्र्याचा बॅनर लावून जाहीर निषेध केला व एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करण्यात आली। या बॅनर मध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसते की एक जो पुत्र आहे या महाराष्ट्रातला जो नेहमी भुकत राहतो त्याचा बॅनर आहे। मला नाव सांगायची गरज नाही पडत इथे। मला असं वाटतं जेव्हा तुमच्या मीडियामध्ये ह्या बातम्या येतील त्याच्या खाली सगळे जे आमचे मराठा बांधव आहेत ते तिथे त्याची नावं देतील। ज्या प्रकारे हा कुत्रा मराठा समाजाला विरोध करतोय, मराठा आरक्षणाला विरोध करतोय, त्याला मराठा समाजाच्या भावना समजत नाहीयेत। आमचे योद्धा मनोज नारायण पाटील हा बिचारा समाजासाठी जो झटतोय त्याच्या विरोधात जाऊन हा वार्ता करत असतो, त्यांना अटक करण्यासाठी या सरकारला सांगत असतो। रोज मीडियावरती माहिती देणार, प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी नको ते वक्तव्य करणार। आमचं असं म्हणणं आहे की आता या सरकारने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा मराठा समाज एक कुठल्या तरी प्रकारची याच्यावरती ऍक्शन घेईल त्याची वाट बघू नये।